लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। शिवसेना उपनेता विजय नाहटा की पहल पर मुंबई में खाद्यान्न वितरण कार्यक्रम चलाया जा रहा है। विजय नाहटा फाउंडेशन के जरिए आज नेरुल सिरौने जुई नगर इलाके के प्रभाग 82, 83 और 84 में नागरिकों को मुफ्त राशन किट बांटी गई। यहाँ शिवसेना के उप जिला प्रमुख मिलिंद सूर्यराव, दिलीप घोड़ेकर, शहर प्रमुख विजय माने, उप सहर प्रमुख प्रदीप वाघमारे और इंटक जिलाध्यक्ष रविंद्र सावंत समेत कई पदाधिकारी मौजूद थे। शिवसेना पदाधिकारियों ने कहा कि लॉकडाउन में नई मुंबईकरों को राशन की किल्लत ना हो, इसके लिए विजय नाहटा फाउंडेशन खाद्यान्न सेवा कार्यक्रम चला रहा है और जब तक लॉकडाउन है तब तक यह मदद अभियान चलता रहेगा। तस्वीर में दिख रहा है यह विजय नाहटा फाउंडेशन का खाद्यान्न वितरण कार्यक्रम है, जहां लॉकडाउन के बीच परेशान नागरिकों को मुफ्त में राशन किट वितरित की जा रही है। आज नेरुल के प्रभाग 82, प्रभाग 83 और प्रभाग 84 में यह उपक्रम चला, जहां शिवसेना नेताओं के हाथों सैकड़ों स्थानीय नागरिकों को मुफ्त राशन बांटी गई। इस अवसर पर उप जिला प्रमुख मिलिंद सूर्यराव, दिलीप घोड़ेकर, शहर प्रमुख विजय माने, रंगनाथ आउटी, प्रदीप वाघमारे, प्रवीण कामले समेत कई पदाधिकारी मौजूद थे। यहां उप सर प्रमुख प्रदीप वाघमारे और विभाग प्रमुख मंजेश बापू मोहिते ने कहा कि उपनेता विजय नाहटा ने खरे अर्थों में खाद्यान्न वितरण के जरिए नवम्बईकरों की सेवा का उपक्रम चलाया है। उन्होंने कहा कि इससे लॉकडाउन और बंद काम धंधे की वजह से निराश नागरिकों को बड़ी राहत मिल रही है। मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार गोर गरिबांचे या लॉकडाऊनच्या काळामध्ये हाल होऊ नयेत, त्यांच्या खाण्यापिण्याची तारांबळ होऊ नये म्हणून साहेबांनी एक ब्रीदवाक्य वापरलं होतं, तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो। साहेबांच्या ब्रीदवाक्याला प्रमाण मानून आज शिवसेनेचे उपनेते आदरणीय विजय नाहटा साहेबांनी संपूर्ण बेलापूर विधानसभेच्या परिसरामध्ये जे काही आमचे गोरगरीब गरजवंत नागरिक आहेत त्यांना खाण्यापिण्याची तारांबळ होऊ नये म्हणून एक फूल नाही पण फुलाची पाकळी म्हणून आम्ही अन्नधान्याचे किट वाटत आहोत। आणि आज सकाळपासून कुक्षेत गावासह बेला नेरुळ, सानपाडा, जुईनगर, नेरुळ पश्चिम या विभागात आम्ही किट वाटपाचं काम करत आहोत। आणि नागरिकांचा या योजनेला या आमच्या उपक्रम आहे याला अगदी भरभरून प्रतिसाद मिळतो, कारण आज हा प्रत्येक नागरिक हा मेटाकुटीला आलेला आहे, काम गेलं म्हणून घरी बसलेला आहे आणि यांची चिंता कोण करणार, तर फक्त शिवसेना पक्ष असा आहे जो तळागाळातील लोकांपर्यंत जातो, तळागाळातील लोकांची चिंता करतो। म्हणून आदरणीय आमचे विजय नाहटा साहेब यांनी गेल्याही वर्षी सर्व परिसरामध्ये किट एकूण 3 वेळा किट वाटप केले होते, याच्यामध्ये रिक्षाचालक असेल, कामगार असेल, नाका कामगार असेल, घरकाम करणाऱ्या महिला असतील, यांना आम्ही घरोघरी जाऊन किटचं वाटप केलं आणि त्यांनी ते समाधान व्यक्त केलं होतं। त्याचप्रमाणे याही वर्षी आदरणीय नाहटा साहेबांनी प्रत्येक दिवस 200 थाळ्या फ्री जेवण देण्याचं योजना सुरू केली आणि ती योजना आम्ही APMC मार्केटमध्ये राबवत आहोत। आणि त्याचप्रमाणे बेलापूर विधानसभेमध्ये जे काही आमचे गोरगरीब नागरिक असतील, झोपडपट्टीतले नागरिक असतील, नाका कामगार असतील, रिक्षाचालक असतील, घरकाम करणाऱ्या महिला असतील, या प्रत्येकाच्या घरात किट गेलं पाहिजे अशी साहेबांनी संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेनुसार आम्ही हे किट वाटपाचं काम करत आहोत। उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आणि आमचे मार्गदर्शक श्री विजयजी नाहटा साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज या विभागामध्ये सेक्टर 83 प्रभागामध्ये अन्नधान्याच्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता। त्यासाठी उपजिल्हाप्रमुख मिलिंदजी सूर्यराव, शहर प्रमुख विजयजी माने यांची उपस्थिती होती, तसेच युवा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। आज बहुसंख्य लोकांना या अन्नधान्याच्या किटचं वाटप केलेलं आहे। हा कार्यक्रम अजून 5 दिवस पुढेही चालत राहील। जे गरजू लोक असतील,
जे तुमच्या आमच्या माहितीचे असतील त्यांनी कृपया करून सभा क्रमांक 83 शाखेशी संपर्क साधावा आणि या संधीचा फायदा घ्यावा आणि सुरक्षित राहा। बताना जरूरी है कि शिवसेना उपनेता विजय नाहटा का यह खाद्यान्न सेवा उपक्रम 8 दिनों तक मुंबई में चलने वाला है, जिसमें शहर के सभी 8 प्रभागों में नागरिकों को राशन वितरित करने की योजना है। बीते 4 दिनों से बेलापुर विधानसभा क्षेत्र में यह सेवा चल रही है, जिसके बाद ऐरोली क्षेत्र में चलाने की तैयारी है। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया।